देशात भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यासाठी आम्ही दीर्घकालीन उद्दिष्ट निश्चित कलि आहे आणि सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई अधिक तीव्र होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे इकॉनॉमिक्स टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मत त्यांनी व्यक्त केलं या निवडणुकीत विकसित भारत हा मुद्दा होता दोन हजार चौदा भ्रष्टाचार तर दोन हजार हे प्रमुख मुद्दे होते असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं युपीनं भारताला दोन हजार त्रेचाळीसपर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं वचन दिलं होतं मात्र आम्ही किमान पंधरा वर्षा आधीच हे लक्ष गाठण्यासाठी कटिबद्ध आहोत असं त्यांनी सांगितलं गेल्या दशकात आम्ही कोणत्याही भेदभावाशिवाय योजना राबवल्या असं पंतप्रधान म्हणाले देशात बेरोजगारी सर्वात तीन पूर्णांक दोन दशांश या सर्वाधिक निचांकी स्तरावर आहे असं म्हणाले जेव्हा भाजप सत्तेत आला तेव्हा शेअर बाजाराचा निर्देशांक पंचवीस हजारावर होता तो आज पंच्याहत्तर हजाराच्या जवळपास पोहोचला आहे आणि भांडवल पाच ट्रिलियनच्या पार गेला आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं डिमॅट अकाउंटची संख्या ही दोन कोटी तीस लाखांवरून पंधरा कोटी झाली आहे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकदारांची संख्या ही साडेचार कोटींवर गेली आहे